नमस्कार मी सुवर्णात हानोरकर हॅलो चोवीस मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत श्री साईबाबा संस्थान शिर्डेचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्याशी त्यांचं आधी स्वागत करूयात सर खूप खूप स्वागत तुमचं आमच्या स्टुडिओ धन्यवाद त्यांची आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात आणि त्यानंतर नेमक्या कुठल्या विषयावर आपल्याला चर्चा करायची ते सुद्धा आपण बघूयात सुमारे सत्तावीस वर्ष ऑटोमिक एनर्जी विभागामध्ये सिनियर न्यूक्लियर सायंटिस्ट होते ते बिझनेस लीडर म्हणून कायम परिचित आहेत त्यांच्या याच सगळ्या अभ्यासामुळे आज ते आपल्याशी मंदिर व्यवस्थापन या विषयासंदर्भात चर्चा करणार आहेत त्याआधी आपण त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची नावं सुद्धा बघूयात यातली काही पुस्तकं तुम्ही वाचली सुद्धा असतील उद्योग तुमचा पैसा दुसऱ्यांचा उद्योग करणा ऐसा स्टार्टअप मंत्रा त्यानंतर शिदोई सेवा नॅनो हाऊसिंग डुईंग बिझनेस विदाउट युअर मनी बिझनेस करना अपने पैसे विना अशा वेगवेगळ्या पुस्तकांचं लिखाण त्यांनी केलंय मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांमध्ये त्यांनी पुस्तका पुस्तकं लिहिलेली आहेत तर आजचा अर्थातच आपला विषय आहे मंदिर व्यवस्थापन लगेच चर्चेला सुरुवात करूयात सर सगळ्यात आधी सत्तावीस वर्ष तुम्ही बी आर सी मध्ये अणुशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होतात बरोबर कसा अनुभव खूप चांगला अनुभव होता म्हणजे माझी सायंटिफिक पॅशन होती ते मला अनुभवता आली माझ्या मनाला आवडेल असं सायंटिफिक काम मला करता आलं आणि एक इंटरनॅशनल रिसर्च सेंटर बी आर सी असं होतं ज्याचा संबंध जगाशी संबंध होता आणि न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमध्ये जे काय प्रश्न निर्माण होत होते म्हणजे मी ज्या काळात बी आर सीमध्ये होतो तेव्हा जगाने बरेचशी बंधनं भारतावर घातलेली होती mm. म्हणजे आपल्याला जी डेव्हलपमेंट करायची आहे ती स्वतःहून डेव्हलपमेंट करायला लागत होती oh. इंटरनॅशनल डेव्हलपमेंटचा लाभ आपल्याला मिळत नव्हता mm. mm. तर ते तेव्हा थेअरी प्रॅक्टिकल रिसर्च हा सगळा एकत्र करणे गरजेचं होतं mm. आणि मला पहिलं जे काम मिळालं तिथे बी आर सीमध्ये ते mm. न्यूक्लियर सबमरीनचं मिळालं mm. आणि न्यूक्लिअर सबमरीनवर मी जवळपास एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे चौऱ्याऐंशीपर्यंत सहा वर्ष काम केलं mm. आणि असं सायंटिस्टच्या आयुष्यात फार कमी होतं की त्याचं काम mm. प्रॅक्टिकली ते इम्प्लिमेंटेशनमध्ये आलं mm. असं आपल्याच आयुष्यात पाहायला मिळणं हे फार कठीण असतं दुर्मिळ असतं पण मला सांगताना आनंद होतो की दोन हजार सोळामध्ये इंडियन नेव्हीने पहिलं न्यूक्लिअर हे लॉन्च केलं आणि तेव्हा मला खूप आनंद झाला असं वाटायला लागल की आपला जो रिसर्च होता तो प्रॅक्टिकली शेवटी कुठेतरी कामात आलेला आहे बरं सत्तावीस वर्ष तर अणुशास्त्रज्ञ म्हणून काम पाहिलंय पण आता गेली तीन वर्ष संस्थांचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काम बघता हा सगळा अनुभव हो, कसा आहे हा टोटली डिफरंट अनुभव होता म्हणजे मी एक सायंटिफिक पॅशन मधून एक भक्तिभावाच्या वातावरणात धार्मिक वातावरणात mm. एकदम आलो होतो आणि धार्मिक संस्थानाशी माझा संबंध पहिल्यांदाच आला होता mm. हा अनुभव खूप वेगळा होता मी सायन्सचा कधी विचार करत नव्हतो पण गेले चार पाच वर्ष सायन्सशिवाय दुसरा कुठला विचार करत नाही आहे मी शिर्डीला फार कधी जात नव्हतो mm. पण गेली तीन चार वर्ष शिर्डीशिवाय कुठे जात नाही mm. कायम पावलांना शिर्डीची एक ओढ असते आणि एक मला असं वाटते साईंची सेवा करण्याची संधी मिळाली हा माझ्या आयुष्यातला एक सर्वात मोठा ईश्वरी आशीर्वाद मला लाभला hmm. इथे गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपल्या देशात जवळपास साडेसहा लाख गावं आहेत hmm. देशभरात शाळा कॉलेजांची संख्या जी आहे ती वीस लाख आहे आणि मी अंदाज बांधला की म्हणजे असेसमेंट केलं की मंदिरांची संख्या देशभरात किती आहे तर तीस लाख मंदिरं आपल्या देशामध्ये आहेत mm. मंदिर हे प्रत्येक गावात आहे आणि त्या गावाचं केंद्र म्हणून आहे त्याच्या भोवती सगळं गावाचं सा, सामाजिक mm. सांस्कृतिक वातावरण असं सा फिरते मग हे मंदिरं जर भक्ताभिमुख समाजाभिमुख आणि सेवाभिमुख अशी जर करता आली तर मला असं वाटतं की भारताचं खूप मोठं परिवर्तन होईल आणि हे समाजाभिमुख व्हावी सेवाभिमुख व्हावी अशा पद्धतीनेच मी गेले काही वर्ष शिर्डीलाही प्रयत्न केला आणि ती सेवाभिमुख करण्यामध्ये मला यशही आलं साईबाबांच्या जीवनाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यांचे दोन मुख्य अंग आपल्याला लक्षात येतात mm. एक आहे साईलीला mm. जो खूप परिचित आहे आणि दुसरा आहे साई सेवा mm. जो खूप अपरिचित आहे म्हणजे मी असं पाहिलं की साईबाबांनी आपल्या हयातीमध्ये स्वतः भक्त म्हणजे रुग्णांची सेवा केलेली आहे वृक्षारोपण केलेलं आहे झाडलोट केलेली आहे स्वच्छतेचं काम केलं आहे मुलांना सांस्कृतिक शिक्षण दिलेलं आहे असे अनेक सेवेचे काम बाबांनी स्वतः आपल्या हयातीत आणि आपल्या हाताने केलेले आहे दळण स्वतः दळून भिक्षा मागून अन्न शिजवून त्यांनी खाऊ घातलेलं आहे तर असे अनेक कार्यक्रम त्यांनी केलेले आहेत म्हणजे साईबाबांचं मुख्य अंग जे आहे ते साई सेवा आहे साई लिलेसोबतच मी तर असं म्हणेन की साई लीला सुद्धा त्यांनी साई सेवेसाठीच केलेल्या आहेत म्हणजे अनेक प्रसंग साई चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर अशी सेवेची कामं आणि सेवेच्या कामांची रेलचेल शिर्डीमध्ये करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि शिर्डीच केवळ केंद्रित केलं असं नव्हे तर साईबाबांची जगभरात आठ हजार पाचशे मंदिरं आहेत या सगळ्या मंदिरांना एकत्र करून त्यांना एक संदेश दिला की साई मंदिर म्हणजे काय तर साई मंदिर म्हणजे सेवा मंदिर मग तिथे काही नियमित सेवा झाल्याच पाहिजेत मॅन्डेटरी अन्नदान व्हावं रक्तदान व्हावं अवयवदान व्हावं शिक्षणाचं काम व्हावं आणि आरोग्याचं काम व्हावं हे पाच सगळ्यांना सांगितलेत आणि सगळ्या मंदिरांमध्ये जवळपास सुरू आहेत आणि त्याच्यानंतर पाच जे आहेत ते त्या त्या ठिकाणची परिस्थिती बघून कुठे हे नशा निर्मूलन असेल साक्षरतेचं सा असेल आणखी काय बालसंस्कार असेल असे पाच त्यांनी नैमित्तिक त्या ठिकाणचे घ्यावेत दहा संस्कार सेवेचे कामं प्रत्येक साई मंदिरांनी केलीच पाहिजेत असं आम्ही दंडक घातलेला आहे बरं पण तुम्ही इलेक्ट्रॉनिक टाइम दर्शनाची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल हा ही खूपच आधुनिक व्यवस्था आहे म्हणजे शिर्डीला आपण गेलो दर्शन घ्यायची आवश्यकता आहे तर पहिले काम काय करायचं तर दर्शनाच्या रांगेत लागायचं कारण जेवढ्या लवकर आपण रांगेत लागू तेवढ्या लवकर आपण दर्शन होईल पण त्याने काय व्हायचं की प्रत्येक जण रांगेत लागायचं आणि सहा सात तास त्याच्या दर्शनाला लागायचे आम्ही काय केलं की इलेक्ट्रॉनिक टाइम स्लॉट दर्शन व्यवस्था तिथे सुरू केली म्हणजे एक पस्तीस कॉम्प्युटर्स आम्ही त्या ठिकाणी उघडलेत पस्तीस खिडक्या उघडल्यात आणि प्रत्येक खिडकीत जाऊन त्याने आपलं रजिस्ट्रेशन करायचं mm. बायोमेट्रिक त्याचं होतं त्याचा फोटो निघतो आणि mm. त्याला एक टा पास मिळतो दर्शनाचा त्याच्यामध्ये mm. स्लॉट असतो म्हणजे नऊ ते दहा किंवा बारा ते एक असा टाईम स्लॉट असतो एक तासाचा म्हणजे जे हॉल फिजिकली भरले जायचे ते हॉल आम्ही कॉम्प्युटरमध्ये भरले म्हणजे एका तासाला सहा हजार भक्तांचं दर्शन होणं शक्य आहे तर सहा हजार रजिस्ट्रेशन एक एक तासामध्ये आम्ही कॉम्प्युटरमध्ये केले आणि तो कॉम्प्युटरचा हॉल भरला की पुढच्या टाइम स्लॉटमध्ये तो भरला की पुढच्या म्हणजे त्याने दोन ते तीन दर्शनाचा स्लॉट असेल तर दोन वाजता जायचं आणि तीन वाजता त्याचं दर्शन झालेलं असेल प्रत्येकाचं भक्ताच एक व्हेरिफिकेशन होतं म्हणजे जेव्हा एंट्री करतो तेव्हा त्याचं व्हेरिफिकेशन होतं कोणत्या वेळेला एंट्री केली एक्झिटला ला होतं होत म्हणजे प्रत्येक भक्ताला किती वेळ लागला दर्शनासाठी याचं मोजमाप होत प्रत्येक भक्ताचं मोजमाप होत आणि मला सांगताना आनंद होईल की म्हणजे एक कमीत कमी पंचवीस मिनिटं आणि जास्तीत जास्त पंचावन्न मिनिट एवढा भक्ताला दर्शनासाठी वेळ लागलेला आहे आणि इतका वेळ त्याचा वाचलेला आहे त्यांचा वेळ वाचला आणि तिथली आसपासची गर्दी सुद्धा त्यामुळे फार कमी झाली आहे म्हणजे गर्दीला एक शिस्त आली आहे बर पण एक मागाशी ज्या वेळेला मी प्रश्न बघत होते तेव्हा मला एक, एक जाणवलं की निर्माल्यातून अगरबत्ती निर्मिती हो, हो, हा एकदम वेगळा विषय वाटतो त्याबद्दल बरोबर बरोबर तर तिथे गेल्यानंतर काय झालं की एक टेम्पल मॅनेजमेंट हा माझ्या अभ्यासाचा विषय झाला आणि त्याच्यामध्ये दोन भाग मी केले एक मायक्रो मॅनेजमेंट आणि एक मॅक्रो मॅनेजमेंट छोट्या छोट्या गोष्टी त्या ऑब्झर्व करायच्या आणि त्याच्यावरती त्याच ठिकाणी काहीतरी निर्णय घ्यावेत सोल्युशन काढावेत तर मी जेव्हा भक्तांच्या सोयीचा विचार करत गेलो तेव्हा भक्त आता कोणत्या माध्यमातून कोणत्या मार्गातून दर्शनाला जातात ते आपण पाहिलं पाहिजे असं माझ्या मनात आलं आणि त्याच रांगेतून मी दर्शनाला गेलो मग तिथे काही मला अशा महिला आढळल्या ज्यांच्या कडेवर मूल होत त्या मुलाला फिडिंग करण्याची आवश्यकता आहे त्या संकोचाने एका कोपरा शोधून तिथेच करत होत्या कारण रांगेतून बाहेर निघता येत नाही oh. मग दर्शन होणार नाही hmm. तर अशा सगळ्या मातांना आम्ही निर्णय तात्काळ घेतला की त्यांना रांगेत लागण्याची गरज नाही hmm. त्यांना थेट दर्शनाची व्यवस्था उपलब्ध करून दिली असेच काही वयोवृद्ध होते म्हणजे आताही सिनियर सिटिझन्स रुग्ण आणि विकलांग यांना रांगेत लागण्याची गरज नाही त्यांना थेट दर्शन, hmm. 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 थेट दर्शन. Hmm. मग पुढे चहा कॉफी विकली जात होती ती आम्ही फ्री केली चहा कॉफी दूध बिस्किट आता प्रत्येकाला फ्री मिळतं पाणी आरो प्लांटची व्यवस्था केली आणि पुढे समाधीजवळ गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की जवळपास अडीच तीन टन फुलं रोज साईबाबांच्या समाधीवर अर्पण केली जातात याचं होते काय दुसऱ्या दिवशी काय अवस्था असते तर ती कचऱ्यात फेकली जातात मोठ्या भक्तिभावाने त्या भक्ताने आणलेली असतात तर त्याच्या भावनेचा अनादर होत असताना दिसला तर तेव्हा मनाला जरा म्हणजे चिंतित पडलं की असं होऊ नये आणि काय करावं याचा आम्ही विचार केला तेव्हा हा अगरबत्तीचा प्रोजेक्ट आमच्या समोर आला की याच्यातून अगरबत्ती जर आपण निर्माण केली तर रोजगारही मिळेल आणि भक्तांना एक अगरबत्तीचा प्रसादही मिळेल आणि जे निर्माल्याची विल्हेवाट होती त्या अनादर जो होत होता त्या अनादरही थांबेल आणि म्हणून एका एन जी ओला आम्ही काम दिलं त्याने दोनशे महिलांना महिला बचत गटाच्या महिलांना त्याने काम दिलं दोनशे महिलांना त्याच्यातून रोजगार मिळतो रोज पाच हजार पाकिट अगरबत्तीचे निर्माण होतात mm. तीस रुपयाला एक पाकिट अशी दीड लाख रुपयाची रोज अगरबत्ती निर्माण होते mm. त्यांना आम्ही विक्री करण्यासाठी गाळा तिथे दिला mm. ती हातोहात विकली जाते mm. म्हणजे जवळपास पाच कोटी रुपये याच्यातून निर्माण झाले दोनशे महिलांना रोजगार wow. मिळाला mm. आणि भक्तांना साईबाबांच्या समाधीवरच्या फुलांचा अगरबत्तीचा सुगंध हा देशभर आणि जगभर पसरला अगदी बरोबर तिथून तो घरी घेऊन जात घरी घेऊन जात येतो त्याला बर तिरुपतीला केशदान आणि शिर्डीमध्ये रक्तदान हो याबद्दल ही संकल्पना नेमकी काय आहे बर तिरुपतीला म्हणजे प्रत्येक धार्मिक ठिकाणी काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण असं एक असतं तर तिरुपतीला गेले की केशदान भक्तिभावाने लोक करतात तसंच शिर्डीला काय झालं पाहिजे असा आम्ही विचार केला की शिर्डी हे याची काहीतरी आयडेंटिटी निर्माण झाली oh, oh. पाहिजे केवळ गेलं दर्शन घेतलं hmm. गुदी घेतली प्रसाद घेतला आणि घरी आलं असं न होता तर तिरुपतीला केशदान करतात त्याचप्रमाणे शिर्डीला गेलं की भक्ताने रक्तदान करावं असं आम्ही योजना hmm. एक आमच्या मनात आली आणि त्याला आम्ही मूर्तरूप देण्याचं ठरवलं hmm. एक रक्तदान कक्ष निर्माण केला सुरुवातीला कमी भक्तांना ही माहिती होती पंधरा वीस भक्त रक्तदान करायचे आणि जसं जशी माहिती वाढत गेली आज आता दीडशे ते दोनशे भक्त रोज रक्तदान करतात आणि महाराष्ट्रातल्या पंचवीस रक्तपेढ्या याच्याशी जोडून देण्यात आलेल्या आहेत त्यांच्या ठरलेल्या वारी त्या येतात रक्त संकलन करतात आणि आपल्या इथे ते घेऊन जातात याच्यात आम्ही एक बंधन आणखी घातलेलं या सगळ्या रक्तपेढ्यांना की जे रक्त संकलित करून तुम्ही नेता थॅलेसेमियाच्या पेशंटला ते मोफत द्या आणि अशीच थॅलेसेमियाच्या पेशंटची शिर्डीमध्ये सुद्धा आमच्या दवाखान्यामध्ये मोफत ट्रीटमेंट तिथे त्या ठिकाणी होते त्याला मोफत मिळत ते म्हणजे शिर्डीतून आज महाराष्ट्रभर रक्त पुरवठा होतो आहे आणि याला चांगला प्रतिसाद भक्तांकडून मिळतो आहे माझा असा अंदाज आहे की शिर्डीला एक पन्नास साठ हजार भक्त रोज दर्शनाला येतात hmm. रोज येणारा भक्त हा वेगळा असतो hmm. आणि यातल्या एक टक्का भक्तांनी जरी रक्तदान केलं तरी पाचशे सहाशे भक्तांचं रक्तदान रोज होणं शक्य आहे hmm. रक्त ही अशी गोष्ट आहे की ज्याला सायन्स मध्ये आजही पर्याय शोधलेला नाही आहे hmm. म्हणजे ह्युमन ब्लड इज द ओनली अल्टरनेटिव्ह hmm. आणि म्हणून रक्तदानाचं महत्व आहे ती अपील आम्ही करतो रक्तदान करणाऱ्याला एक सर्टिफिकेट दिलं जातं आणि ते घेऊन तो डायरेक्ट बाबांच्या दर्शनाला जातो तो भक्त आपल्या घरी घेऊन जातो सर्टिफिकेट आपल्या भिंतीवर फ्रेम करून लावतो आणि त्याला खूप आनंद समाधान तिथे रक्तदान केल्याचं मिळतं तर हा एक अभिनव प्रयोग त्या ठिकाणी सुरू झालेला ही आता परंपरा झालेली आहे अशाच भरपूर उपक्रम तुम्ही सुरू केलेत त्याविषयी सुद्धा चर्चा करायची पण विश्रांतीची वेळ झाली एक छोटीशी विश्रांती घेतोय कुठेही जाऊ नका पाहत राहा हॅलो चोवीस तास नंतर पुन्हा एकदा स्वागत चर्चेकडे बोलूयात आपण मंदिर व्यवस्थापन या विषयावर आपण चर्चा करतोय सर मला सांगाल जगभरातल्या साई मंदिरांची परिषद भरवली होती तुम्ही oh, oh. तर नेमका हा निर्णय कसा घेतला आणि ने काय नेमकं तिथे घडलं बघा गेल्या वर्ष जे होतं ते साईबाबांच्या समाधी शताब्दीचं वर्ष hmm. होतं आणि या वर्षभरात आम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम तिथे योजले होते म्हणजे या वर्षाची सुरुवात जी झाली ती राष्ट्रपतींच्या शुभ हस्ते झाली mm. त्याने येऊन विमानतळाचं उद्घाटन केलं mm. या सोहळ्याचं उद्घाटन mm. केलं त्याचा समारोप जो आहे तो आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी त्या ठिकाणी समारोपाला आले होते आणि mm. मध्यंतरीच्या काळात आम्ही एक ग्लोबल साई टेम्पल समिट mm. म्हणजे जगभरात किती साईबाबांची मंदिरं आहेत आ, याचा आम्ही शोध घेतला तर ते जवळपास भारतात आठ हजार साईबाबांची मंदिरं आहेत आणि भारताच्या बाहेर सत्तेचाळीस देशांमध्ये बाबांची मंदिरं आहेत तर ती साडेचारशे मंदिरं आहेत एकट्या अमेरिकेमध्ये पण जवळपास ऐंशी साई मंदिरं आहेत मलेशियामध्ये बावीस साई मंदिरं आहेत इंग्लंडमध्ये आहेत फ्रान्समध्ये आहेत जपानमध्ये आहेत ऑस्ट्रेलियामध्ये आहेत न्यूझीलंडमध्ये आहे अशा सत्तेचाळीस देशांमध्ये बाबांचे मंदिर आहेत तर या सगळ्यांना एकत्र करावं आणि शिर्डीचं साई मंदिर जे आहे त्याने वेटिकन सारखं का काम करावं अशी संकल्पना आमच्या मनात आली आणि आम्ही म्हटलं बघूया किती प्रतिसाद मिळतो तर सगळ्यांना निमंत्रण दिलं आणि जवळपास चार साडेचार हजार मंदिरांचे प्रमुख ट्रस्टीज ते या परिषदेला आलेत आणि त्याला आपल्या देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्याजी नायडू ते आलेले होते आणि त्यांच्या उपस्थितीत एक सगळ्यांचं गेट टुगेदर झालं सगळ्यांना साई मंदिर शिर्डीशी जोडण्यात आलं अनेकांनी भावना अशी व्यक्त केली की के आतापर्यंत आम्ही शिर्डीला येत होतो आता बाबांनी आम्हाला mm. बोलवलेलं आहे शिर्डीमध्ये mm. पहिल्यांदा mm. आणि त्याने खूप समाधान व्यक्त केलं mm. पुढची मुवमेंट कशी चालावी mm. तर याचा एक विचार झाला आणि म्हणून साई मंदिराची जे विधिवत पूजा अर्चा आरत्या ज्या केल्या जातात mm. त्या मंदिराचं आम्ही आयसो प्रमाणीकरण केलं mm. आणि हे सगळ्यांना दिलं की आता शिर्डीमध्ये जशी पूजा आरती होते तशी आपापल्या ठिकाणी सगळ्यांनी करावी ते वेबसाईटला टाकलं आणि सगळ्या ठिकाणी सुरू झालं इव्हन शिर्डी माझे पंढरपूर आहे मराठीमध्ये आरती आहे पण जगभरातल्या मंदिरांमध्ये मराठीतली ती आरती आजही होते आणि भक्ती नाही होते त्याला समजते का नाही माहीत नाही पण तो भाव भक्ती ही त्याच्या मनात आहे असं सगळ्या जगभरातल्या मंदिरांना जोडण्याचा कार्यक्रम आणि यांच्या माध्यमातून समाजाची सेवा घडावी या सगळ्या साडेआठ हजार मंदिरांच्या माध्यमातून तर त्यांनी अन्नदान करावं रक्तदान करावं अवयवदान करावं शिक्षण आरोग्य असे सेवेचे काम त्यांना आखून दिले आणि ते करतायत एन टेम्पल मॅनेजमेंट हे बघा माझ्या असं लक्षात आलं की तीस लाख मंदिरं आपल्या देशामध्ये आहेत म्हणजे ही खूप मोठी एक पॉवर आहे या मंदिरांची उलाढालही खूप मोठी hmm. आहे आणि याच्यामध्ये रोजगाराची क्षमता सुद्धा खूप मोठी आहे आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर याचे दोन आपल्याला एक वैगुण्य दिसतील hmm. एक म्हणजे अपवाद सोडून hmm. hmm. की हे अनऑर्गनाईज्ड आहेत आणि दुसरं म्हणजे हे इनडिसिप्लिन आहेत ह्या है दोन्ही गोष्टी अनेक मंदिराच्या ठिकाणी आपल्याला गेलं की दिसते केवळ दुकानदारी आहे असं दिसायला लागतं म्हणजे अपवाद त्याला आहेत नाही तसं नाही आहे तर काय झालं पाहिजे तर टेम्पल मॅनेजमेंट जसं आपण मटेरियल्स मॅनेजमेंट फायनान्स मॅनेजमेंट मार्केटिंग मॅनेजमेंट हे युनिव्हर्सिटीमध्ये शिकवतो असंच टेम्पल मॅनेजमेंट हा जर विषय आपण युनिव्हर्सिटीमध्ये मॅनेजमेंट इन्स्टिट्यूशनमध्ये शिकवला तर त्याच्यातून टेम्पल मॅनेजर्स तयार होतील oh. म्हणजे डिग्री कोर्स डिप्लोमा कोर्स hmm. सर्टिफिकेट कोर्स असे hmm. नवनवीन म्हणजे ऑर्गनाइज्ड स्वरूप त्याला येईल टेम्पल hmm. विल बी मॅनेज बाय एम बी ए इन टेम्पल hmm. मॅनेजमेंट असं hmm. त्या ठिकाणी स्वरूप दिसेल hmm. आणि मग त्याला तो डिसिप्लिन देईल मग त्याला तो ऑर्गनाइज स्वरूप त्या संस्थानाला देईल आणि अनेक नवनवीन उपक्रम त्याला काढता येतील आता याच्यामध्ये रोजगार कसे आहेत तर आरत्या नवनवीन तयार होतात त्याला संगीताचा साज दिला जातो त्याला गायकी दिली जाते शब्द दिले जातात वाजंत्री असतात जाता, वाद्य असतात विधिवत पूजा असतात अर्चा असतात अनेक मंदिरांमध्ये मंदिराशी आवश्यक असलेले म्हणजे मी असं पाहिलं की देव आहे का नाही देव असेल तर कसा दिसतो तुम्ही पाहिला आहे का हे वादाचे विषय होऊ शकतात पण देवाची गरज आहे की नाही तर हे निर्विवाद गरज आहे आणि म्हणून टेम्पल मॅनेजमेंट हा जर विषय युनिव्हर्सिटीमध्ये शिकवला गेला मी पुणे युनिव्हर्सिटी आणि अमरावती युनिव्हर्सिटीच्या व्हाइस अशी या विषयावर चर्चा केली आणि त्यांना तो विषय एवढा आवडला की हा याच्या आधी आम्ही कधी ऐकला नाही आम्हाला याचा सिलेबस बनवून द्या आम्ही आमच्या ठिकाणी हा सुरू करू इच्छितो अगदी मला याच्याविषयी ऐकून घ्यायचं होतं पण आपल्याकडे वेळ फार कमी आहे त्यामुळे मला आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे साई सेवक किंवा सेवेकर याची सुरुवात शिर्डी संस्थांमध्ये कशा पद्धतीने झाली आणि कधी झाली आ, याला दोन अडीच वर्ष याला झाली म्हणजे दोन दो हजार सतराच्या गुरुपौर्णिमेपासून या उपक्रमाला सुरुवात झाली आमच्या असं लक्षात आलं की शिर्डीला पायी चालत येणारे पालख्यांसोबतच्या भक्तांची संख्या खूप मोठी आहे त्याचा आम्ही अंदाज घेतला जवळपास साडेचार लाख भक्त पायी चालत येतात आणि यातले नव्वद टक्के तरुण असतात यांना साई सेवेची संधी मंदिरात आपण द्यावी मी जेव्हा शेगावला गेलो गजानन महाराज मंदिरामध्ये तिथे एकही एम्प्लॉई एक नाही hmm. शिर्डीला सहा हजार एम्प्लॉईज आहेत hmm. शेगावचं मंदिर व्यवस्थापन सगळं सेवेकरी आणि सेवाधारी hmm. हेच करतात ऑनररी hmm. आहेत hmm. hmm. मग ही साईसेवक योजना शिर्डीलाही आम्ही अंमलात आणावी असा विचार केला hmm. आणि म्हणून या पदयात्रींचं एक संमेलन भरवलं hmm. साईसेवक संमेलन Hmm. त्याच्यामध्ये त्यांना अट घातली की तुम्ही रजिस्टर करा वीस जणांचा एक गट त्याचा hmm. गटना एक गटनायक आणि असे दर आठवड्याला दहा गट आम्हाला लागतील आणि hmm. म्हणजे वर्षभराला पाचशे वीस गट लागतील hmm. तर पहिल्याच दिवशी पाचशे सत्तर गटांची नोंदणी झाली hmm. म्हणजे ती क्राऊडेड झाली ओव्हर वेलमिंग रिस्पॉन्स त्याला hmm. मिळाला आणि आजही ती सेवा चांगल्या पद्धतीने तिथे थी सुरू आहे फक्त आनंद घेऊन जातात अगदी बरोबर सर खरं तर हा विषय इतका मोठा आहे की अर्ध्या तासात बसणं शक्यच नाही मला भरपूर <laughs> माहिती जाणून घ्यायची होती पण आपला वेळ संपला त्यामुळे थांबायला लागतंय तर तुम्ही आज इथे आला आणि इतक्या छान विषयावर माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद यानंतर हॅलो चोवीस तास मध्ये इथेच थांबतोय नमस्कार